नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ओम साईरामची तोरणपट्टी कशी विणायची ते पाहणार आहोत. ही तोरणपट्टी विणण्यासाठी मला रिक्वेस्ट केली होती सत्यवती दाभोळकर यांनी. त्यांच्या रिक्वेस्टवर मी ही तोरणपट्टी बनवत आहे. ह्या तोरणपट्टीसाठी 75 ग्रॅम ही राणी कलरची लोकर लागलेली आहे आणि 15 ग्रॅम ही पिवळी लोकर लागलेली आहे. त्यानंतर 2.5 mmचं क्रोशे हुक मी वापरलेलं आहे. चला तर मी ही तोरणपट्टी विणायला घेऊयात. ही तोरणपट्टी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 22 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 22 चेन घेतल्यानंतर इथे 1, 2, 3 चेन हा आपला पहिला खांब झाला. 21व्या चेनवर दुसरा खांब, त्यानंतर प्रत्येक चेनवर एक एक खांब घालायचा. 22 चेन आहेत, ह्याच्यावर हे 22 खांब येतील, 22 डबल क्रोशे. आता हे 22 चेनवर आपण 22 डबल क्रोशे घातलेले आहेत. पुढे 1, 2, 3 चेन टर्न करायचं. पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे, म्हणजे पुन्हा 22 खांब. अशा ह्या 22 खांबांच्या आपल्याला 4 ओळी विणून घ्यायच्या आहेत. ह्या 1, 2, 3, 4 4 ओळी विणून घेतल्यानंतर इथे मी 10 खांब विणलेले आहेत. आता इथे आपण ही पिवळी लोकर लावून घेऊया. आता 11वा खांब आणि 12वा खांब पिवळ्या रंगाने विणलेला आहे. पुढचे 10 खांब पुन्हा राणी कलरने विणून घ्यायचे आहेत. हे पुढचे 10 खांब विणल्यानंतर टर्न केलं आणि पुन्हा 9 खांब आपण ह्या राणी कलरने विणून घेतलेले आहेत. आता काय करायचं, हा 10वा खांब त्यानंतर 11वा 12वा खांब आणि 13वा खांब असे हे 4 खांब आपण पिवळ्या रंगाने विणले. पुन्हा 9 खांब राणी कलरचे विणायचे आहेत, टर्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर असंच 8 खांब राणी कलरचे येणार आहेत, 6 खांब पिवळे, पुन्हा 8 राणी कलरचे, पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे, 7 राणी कलरचे, 8 पिवळे, 7 राणी कलरचे, टर्न करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पिवळे 10 खांब येईपर्यंत आपल्याला विणायचं आहे. आता हे पिवळे 10 खांब आलेले आहेत, इथून टर्न करायचं. पुन्हा हे राणी कलरचे खांब विणायचे आणि जसं आता इथून एक एक वाढवत गेले होते, आता इथून पुन्हा असे कमी करत जायचे. 10 खांब आहेत हे, नंतर 8, 6, 4, 2
असे कमी कमी होत जाणार आणि ही मध्ये एक डिझाईन तयार होईल. तर आता ह्याच प्रकारे कमी करून घेऊया आपण आणि ही डिझाईन पूर्ण करून घेऊया. ही डिझाईन मी इथे पूर्ण केली. त्याच्यानंतर 1, 2, 3 लाईन्स विणून घेतलेल्या आहेत 22 कंबांच्या. आता आपली नावाला सुरुवात होणार आहे. 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 खांब हे राणी कलरचे घ्यायचे आहेत. त्यानंतर हा पिवळा धागा ओढून घ्यायचा. त्यानंतरचे 4 खांब आपल्याला हे पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि हे खांब घेत असताना हा धागा आतमध्ये असा बरोबर पुढे न्यायचा. 4 हे 4 पिवळे खांब झाले. तुम्हाला राणी कलरचा धागा ओढून घ्यायचा आहे. हा ह्याच्यानंतरचे 4 खांब आपल्याला ह्या राणी कलरने घ्यायचे आहेत. 1 हा धागा सोबत पुढे न्यायचा आहे. 2, 3, 4 पुन्हा 4 खांब आपल्याला हे पिवळे घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन, चार. आता एक राणी कलरचा खांब. त्यानंतर 2 पिवळे खांब. आता हे जे 2 पिवळे खांब आहेत हे असे कॉन्स्टंट पुढे असेच राहणार आहेत. ही वरची रेग आहे अक्षरांच्या वरची आणि हे वरचे 6 खांब आहेत तसेच राहणार आहेत. तर आता मी हे खांब विणून टर्न करून घेते. हे वरचे 5 खांब आणि हे 2 पिवळे खांब हे असेच राहणार आहेत म्हणून मी इथून विणून असं टर्न करून घेतलं. हे 2 खांब विणले. याच्यापुढे काय करायचं आहे, 1 खांब येणार आहे आपला राणी कलरचा. त्यानंतर 2 खांब पिवळे. पुढचे 8 खांब हे राणी कलरचे येणार आहेत. 1, 2, 3, 4 5, 6, 7, 1, 8 त्याच्यानंतर 2 पिवळे 2 राणी कलरचे. टर्न करून पुन्हा 2 राणी कलरचे 2 पिवळे असे विणून घेते. टर्न करून 2 राणी कलरचे 2 पिवळे खांब विणून घेतले. आता ते
तीन खांब राणी कलर से येणार आहे, एक दोन तीन, त्यानंतर दोन पिवळे, पुन्हा दोन राणी कलरचे, सॉरी तीन राणी कलरचे येतील, जसे इथे तीन घातलेत. एक दोन तीन. पुढचे दोन पिवळे, एक राणी, हे रेघेचे दोन पिवळे आहेत तसेच. हे दोन, हे पाच, टर्न करून घ्यायचे पुन्हा पाच आणि हे दोन. टर्न करून हे पाच राणी कलरचे दोन पिवळे आणि एक राणी कलरचा खांब घातलेला आहे. आता ह्याच्यापुढे हे जे दोन पिवळे खांब आहेत, इथपासून ह्या दोन पिवळ्या खांबापर्यंत, म्हणजे हे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा खांब हे पिवळ्या रंगाचे येणार आहेत. त्यानंतर दोन राणी कलरचे खांब घेऊन आपण टर्न करून घ्यायचं आहे. हे पिवळे बारा खांब घालून घेतले, नंतर दोन राणी कलरचे टर्न करून आपण हे सात खांब घातलेले आहेत राणी कलरचे. ह्याच्यानंतरचे दोन खांब येणार आहेत पिवळे, त्यानंतर एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहावा काम राणी कलरचा. त्याच्यानंतरचे हे दोन खांब पिवळे आहेत, हे वरचे रेघेचे खांब कॉन्स्टंट राहणार आहेत. त्यानंतर दोन खांब राणी कलरचे आहेत, पुन्हा दोन पिवळे, आणि एक राणी कलरचा. हा आपण ओम काढत आहोत, ह्याच्यावरचा जो मात्रा आहे त्या मात्रासाठी हे वरती आहे. तर इथे तीन चेन टर्न करायचं आहे, हे दोन खांब आहेत तसेच पिवळे,
त्यानंतर दोन खांब राणी कलरचे येतील. त्यानंतर हे इथून इथपर्यंत असे 15 खांब पिवळे घ्यायचे आहेत. राणी कलरचे खांब घेऊन टर्न करायचं आहे. नंतरची एक पूर्ण लाईन राणी कलरची येणार आहे. फक्त इथे आल्यानंतर हे रेघेचे जे दोन खांब आहेत हे दोन खांब पिवळ्या रंगाचे येणार आहेत. तर अशा ह्या दोन लाईन आपण विणून घेऊयात. हे इथे हे 15 खांब विणून हे दोन राणी कलरचे आणि टर्न करून हे खांब विणून घेतले. आता इथे दोन पिवळे विणले. ह्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक खांब घ्यायचा आहे राणी कलरचा. इथे त्यानंतरचे दोन खांब पिवळे आणि शेवटचे दोन खांब जे आहेत, ज्या एक पिवळा आहे त्याच्यावर आणि एक राणी कलरचा आहे तो, असे हे दोन खांब पुन्हा राणी कलरचे. त्यानंतर तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं. इथे तीन चेनचा हा पहिला खांब झाला, दोन आणि तीन. हे तीन खांब झाले आपले राणी कलरचे. हे तीन खांब झाल्यानंतर ह्या इथपासून इथपर्यंत म्हणजे एकूण हे 17 खांब जे आहेत, हे 17 खांब आपल्याला पिवळ्या रंगाचे घालायचे आहेत. त्यानंतर दोन खांब राणी कलरचे घ्यायचे, परत टर्न करायचं आहे. इथपर्यंतचे खांब घ्यायचे आहेत राणी कलरचे आणि फक्त रेघेचे दोन पिवळ्या रंगाचे, पुन्हा वरचे राणी कलरचे. तेवढं मी विणून घेते. हा ओमचा हा इथला हा मात्रा झाला आणि इथे हा काना तयार होणार आहे. ही लाईन पूर्ण विणून घेतली, टर्न करून हे पाच, इथे दोन आणि पुन्हा हे पाच खांब विणून घेतले. आता ह्याच्या पुढचे 6 खांब आहेत ते पिवळ्या रंगाने विणायचे आहेत. आपण एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. त्यानंतर चार खांब हे राणी कलरचे, एक, दोन, तीन, चार. तीन चेन घ्यायच्या, टर्न करून घ्यायचं आहे. पुन्हा हे चार खांब जे आहेत ते आहेत तसेच राणी कलरने विणायचे आहेत. दोन झाले, तीन चेनचे एक झाला आणि हे दोन, तीन आणि एक, चार. हे चार खांब झाल्यानंतर दोन खांब पिवळे एक, दोन. त्यानंतर दोन खांब राणी आणि पुन्हा दोन खांब पिवळे.
त्यानंतरचे हे पाच खांब राणे कलरचे, दोन पिवळे, पुन्हा पाच राणे कलरचे आणि टर्न करून घेऊया. आता हे वरचे पाच दोन पाच विणून टर्न करून घेतलं. हे पाच खांब विणले, हे दोन खांब विणले. आता ह्याच्या पुढचे इथून इथपर्यंत हे जे 11 खांब आहेत, हे 11 खांब आपल्याला पिवळ्या रंगाने विणायचे आहेत. त्यानंतर हे चार खांब पुन्हा राणी कलरचे, आता टर्न करून हे आठ खांब मी राणी कलरचे विणून घेतलेले आहेत. ह्याच्यानंतरचे दोन खांब येणार आहेत पिवळे, त्यानंतर पाच खांब राणी कलरचे, दोन पिवळे, पाच राणी कलरचे खांब घालून टर्न करून घ्यायचं आहे. पुन्हा पाच राणी कलरचे, हे दोन पिवळे येणार आहेत आणि त्याच्या खाली आणखी इथपर्यंत, म्हणजे हे दोन पकडून एक हे 14 खांब येणार आहेत पिवळ्या रंगाचे. हे 14 खांब विणून झाल्यानंतर पुन्हा इथे आपण दोन खांब राणी कलरचे विणायचे आहेत आणि टर्न करून इथून इथपर्यंत राणी कलरचे खांब, फक्त हे मधले दोन रेघेचे खांब आहेत ते पिवळे आणि पुन्हा राणी कलरचे, एवढी एक लाईन एक्स्ट्रा विणून घ्यायची आहे. आता हा आपला ओम तयार झालेला आहे. ही लाईन विणून झाल्यानंतर मी एक पूर्ण 22 चेनची लाईन राणी कलरने विणून घेतलेली आहे आणि आपला ओम तयार झालेला आहे. आता सहा काढूया आपण, इथे सहा विणायचं आहे. त्यासाठी तीन चेन घेऊन टर्न केलं, दोन तीन, तीन खांब हे राणी कलरचे येणार आहेत आपले. आणि तीन खांब हे घेतल्यानंतर पिवळी लोकर ओढून घ्यायची आहे. पुढचे 9 खांब आपण पिवळ्या रंगाने घालणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे 9 पिवळे खांब झाल्यानंतर 3 राणी कलरचे खांब, आपल्यावरचे रेघेचे दोन खांब पिवळे. त्यानंतरचे हे पाच राणी कलरचे खांब, दोन पिवळे खांब टर्न करून घेऊया. हे रेघेचे खांब घालून टर्न करून घेतलेले आहे आपण. आणि आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत पाच खांब राणी कलरचे.
एक दोन तीन चार सॉरी हे चार खांब घ्यायचे आहेत आपल्याला. हे इथे तीन राणी कलरचे होते त्याच्यावर तीन राणी कलरचे आणि एक एका पिवळ्या एका खांबावर एक राणी कलरचा असे चार खांब घ्यायचे आहेत. त्यानंतर दोन खांब घ्यायचे आहेत पिवळे पुन्हा चार खांब राणी कलरचे एक दोन तीन चार. दोन पिवळे आणि पुढचे हे राणी कलरचे खांब घेऊन टर्न करून घेऊया. आता हे तीन राणी कलरचे खांब घेतलेले आहेत ह्याच्या पुढचे दोन खांब पिवळे चार खांब राणी कलरचे एक दोन तीन चार. त्यानंतर इथून ह्या रेघेपर्यंतचे सर्व खांब पिवळे घ्यायचे आहेत टर्न करून घ्यायचं आहे. टर्न केल्यानंतर पुन्हा हे पाच खांब राणी कलरचे दोन खांब पिवळे आता टर्न करून हे पाच राणी कलरचे दोन पिवळे खांब घालून घेतले. त्यानंतर हे चार खांब राणी कलरचे घातलेले आहेत. इथे दोन खांब पिवळे येणार आहेत त्यानंतर सगळे खांब राणी कलरचे येणार आहेत. पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे आणि तीन खांब राणी कलरचे आणि इथून इथपर्यंत ह्या रेघेपर्यंतचे सगळे खांब आपले येणार आहेत पिवळ्या रंगाचे म्हणजे हा स पूर्ण होईल. त्याच्यानंतर पुन्हा हे वरचे पाच खांब घालून टर्न करायचं आहे. दोन पिवळे खांब एक पूर्ण लाईन राणी कलरची येईल म्हणजे सच्या मधला गॅप येणार आहे तो. पुन्हा तीन खांब राणी कलरचे आणि टर्न करून सगळे खांब पिवळ्या रंगाचे म्हणजे सचा एक काणा तयार होईल. अशा प्रकारे हा सहा मी पूर्ण करून घेते जसं इथे केलं होतं ही पूर्ण लाईन आणि टर्न करून इथे ब्लँक इथे एक रेक ह्या टाईप हा सहा मी पूर्ण करून घेते. आता मी हा सहा पूर्ण करून घेतलेला आहे. त्यानंतर टर्न करून हे तीन खांब राणी कलरचे घातलेले आहेत. ह्याच्यापुढे चार याच्यापुढे सॉरी तीन खांब घालायचे आहेत पिवळ्या रंगाचे. एक दोन तीन पुढचे हे सगळे राणी कलरचे खांब घालायचे आहेत. दोन पिवळे पाच राणी कलरचे आणि टर्न करून घ्यायचं. टर्न करून हे पाच हे दोन खांब घालून घेतले. त्यानंतर पुन्हा राणी कलरचे दोन खांब घातले इथे आपण. आता
सहा खांब घालायचे आहेत आपल्याला, पिवळे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, त्यानंतर दोन खांब हे राणी कलरचे, एक, दोन, पुन्हा चार खांब पिवळे, एक, दोन, तीन, चार, शेवटचा एक खांब राणी कलरचा घालायचा आहे. तीन चेन घेऊन टर्न करायचं आहे. आता हे दोन खांब आहेत ते हे राणी कलरचे घालायचे. त्यानंतर दोन पिवळे, पुन्हा दोन राणी कलर, दोन पिवळे, दोन राणी, दोन पिवळे, त्यानंतर पुन्हा दोन राणी, दोन पिवळे, पाच राणी कलरचे, आणि पुन्हा आहे असंच पाच राणी कलर, पाच पिवळे टर्न करून घ्यायचं. हे पूर्ण करून तीन चेन घेतलेले आहेत, इथे टर्न करायचं आहे आपल्याला. टर्न केल्यानंतर हा तीन चेनचा एक खांब झालेला आहे आपला राणी कलरचा. आता हे पिवळे लोकर ओढून घ्यायचे आहे. आणि दहा खांब घालायचे आहेत पिवळे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. हे दहा खांब झाल्यानंतर इथे दोन खांब पुन्हा राणी कलरचे घालायचे आहेत. एक, दोन. पुन्हा पिवळा रंग घ्यायचा आहे.
एक, दोन, तीन, चार, पाच आणि एक सहा. सहा काम घातले आपण पिवळे. शेवटचे तीन खांब राणी कलरचे घालायचे आहेत. त्यानंतर टर्न करून इथून ह्या ज्या दोन रेघा आहेत इथपर्यंत पुन्हा राणी कलरचे खांब आणि दोन रेघा आहेत तशाच घालून घ्यायचे आहेत. हे सगळे राणी कलरचे खांब घालून घेतले, दोन रेघेचे पिवळे खांब. त्यानंतर इथे दोन खांब येणार आहेत राणी कलरचे. दोन पिवळे. आणि शेवटचा एक खांब आहे तो राणी कलरचा. त्यानंतर तीन चेन टर्न करायचं आहे. हा आपला साई तयार झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पाच राणी कलरचे खांब आणि दोन पिवळे खांब घालायचे आहेत. त्यानंतर पुन्हा तीन राणी कलरचे खांब घालायचे आहेत. हे तीन पिवळे खांब झाल्यानंतर नऊ खांब घालायचे आहेत पिवळे. सॉरी, तीन हे राणी कलरचे खांब झाले, आता नऊ पिवळे खांब घालायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, एक, नऊ. हे नऊ पिवळे खांब झाले. आता राणी कलरचे तीन खांब घालून टर्न करून घ्यायचं आहे. हे तीन खांब घालून टर्न केलेलं आहे. आता दोन खांब घालायचे आहेत पिवळे. चार खांब राणी कलरचे. एक, दोन, तीन, चार. पुन्हा दोन पिवळे. पुढचे हे ह्याच्यावर एक आणि हे तीन, असे चार राणी कलरचे, दोन पिवळे, पाच राणी कलरचे आणि टर्न करून घेऊया. आता हे टर्न करून रेघेचे खांब घातलेले आहेत. ह्याच्या पुढचे पाच खांब आपल्याला पिवळे घालायचे आहेत. चार खांब घालायचे आहेत राणी कलरचे. पुन्हा दोन पिवळे.
टीन खाम राणी कलर से। तीन चेन घ्यायचे, टर्न करायचं। हा आपला र तयार झालेला आहे। आता इथे काय करायचं, आपल्याला इथून इथपर्यंत सगळे राणी कलरचे खांब घालायचे आहेत। दोन खांब फक्त पिवळे घालायचे आहेत। पुन्हा राणी कलरचे खांब घालून टर्न करायचं आहे। त्यानंतर ह्या रेघेपासून इथपर्यंतचे सगळे खांब पिवळे घालायचे आहेत आणि फक्त खालचे तीन खांब राणी कलरचे घालायचे आहेत, म्हणजे तो आपला रा होईल। पुन्हा टर्न करून सगळे खांब राणी कलरचे आणि दोन रेघेचे खांब पिवळ्या रंगाचे, म्हणजे राच्या मधला गॅप होईल। जसं हा सहाच्या मध्ये हा एक गॅप झाला, असा राच्या मध्ये एक गॅप तयार होईल। तर हा मी रा विणून घेते। हा रा मी पूर्ण करून घेतला। त्यानंतर इथे हे पाच खांब विणले, दोन पिवळे आणि पुन्हा इथे हे पाच खांब विणलेले आहेत राणी कलरचे। ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, सहा खांब विणायचे आहेत पिवळे। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। पुढचे चार खांब राणी कलरचे आहेत। एक, दोन, तीन, चार। त्यानंतर तीन चेन घेऊन टर्न करायचं आहे। पुन्हा चार खांब हे राणी कलरचे येतील। ह्याच्या पुढे हे चार राणी कलरचे खांब झाल्यानंतर दोन खांब पिवळे दोन खांब राणी कलरचे पुन्हा दोन खांब पिवळे पुढचे पाच राणी कलरचे, दोन पिवळे पाच राणी कलरचे खांब घालून टर्न करूया। टर्न करून हे दोन खांब घालून घेतलेले तर रेघेचे, त्याच्या पुढे अकरा खांब पुन्हा पिवळ्या रंगाचे घालायचे आहेत। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा आणि एक अकरा। हे अकरा खांब पिवळे घातले। पुढे तीन खांब हे राणी कलरचे, सॉरी चार, दोन, तीन आणि हा एक चार। नंतर तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करून घ्यायचं आहे। पुन्हा इथे राणी कलरचे खांब विणत जायचं आहे। आता हे दोन, तीन, चार,
पाच सहा सात आठ, हे आठ खांब राणी कलरचे घातले. त्यानंतरचे दोन खांब घालायचे आहेत पिवळे. पुढचे खांब राणी कलरचे. तुम्हाला दिसेल आता हा म तयार होत आहे. हे इथपर्यंतचे खांब राणी कलर घालायचे आहेत, नंतर दोन पिवळे, पाच राणी कलर टर्न करून घ्यायचं आहे, आणि टर्न केल्यानंतर पुन्हा पाच राणी कलरचे, आणि बाकी इथून इथपर्यंत सगळे खांब पिवळ्या रंगाचे येणार आहेत, जसं हा म तयार केला आपण. आता आपण इथे आहोत, टर्न करून हे सगळे पिवळे खांब, त्यानंतर 22 खांबांची एक लाईन आपण पुन्हा राणी कलरने विणायची आहे. फक्त इथे दोन रेघेचे खांब येणार आहेत. त्यानंतर 1 2 3 3 लाईन्स आपण विणायचे आहेत, आणि ही अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर आता मी ही तोरणपट्टी पूर्ण करून घेते. आता आपली ही तोरणपट्टी विणून झालेली आहे. जशी ही एक डिझाईन मी इथे बनवलेली आहे, अशीच डिझाईन मी इथे शेवटी बनवलेली आहे. आता ही तोरणपट्टी आपण मोजून पाहूया. पस्तीस इंचाची ही तोरणपट्टी झालेली आहे आपली. तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी तोरणपट्टी बनवायची असेल तर हीच डिझाईन इथे पुढे आणि सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन्ही बाजूला ही डिझाईन आणखी एकदा विणता येईल, किंवा ह्या डिझाईनच्याऐवजी आपल्याला स्वास्तिकसुद्धा विणता येईल. स्वास्तिक कसं विणायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, आणि तुम्हाला हवी त्या मापाची तोरणपट्टी ही बनवून घेता येईल.